पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं चंपा साडी सेंटरचं उद्घाटन केलं. खंडोजी बाबा चौकातलं हे दुकान पुणेकरांचं आता लक्ष वेधून घेतंय. कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघामध्ये महिलांना साडी वाटप केल्याचा असा निषेध करण्यात आलाय. आम्हाला हवी विकासाची गाडी, नको चंपा साडी, अशा घोषणांनी चंद्रकांत पाटलांना यावेळी लक्ष करण्यात आलं. निवडणुकीनंतर जर या साड्या वाटण्यात आल्या असतील तर निवडणुकीमध्ये मतदारांना किती प्रलोभनं दाखवली गेली असतील असा प्रश्न राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. तर हा राष्ट्रवादीचा राजकीय स्टंट असल्याचा आरोप भाजपनं केलाय. लोकांना प्रलोभन दाखवायचं काम सुरू झालंय. आज ते 1,00,000 साड्या वाटतायत म्हणजे इलेक्शनमध्ये मतं मिळवताना काय काय वाटलं असेल याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. लोकशाही संपुष्टात आणायला निघालेले आहेत, त्यामुळं पंतप्रधानांना सुद्धा हे धुळीस मिळवण्यास मागे पुढे सत्यासाठी मिळवण्यासाठी मागे पुढे पाहणार नाहीत असं आता संपूर्ण महाराष्ट्राला दिसायला लागलेलं आहे. भाऊबीजेच्या निमित्तानं आपल्या भागातील जर गरीब महिला असतील, ज्या अल्प उत्पन्नधारक असे काही कुटुंब असतील, त्यांना या सणाच्या निमित्तानं आपली संस्कृती म्हणून एक भावाच्या नात्यानं कुठंतरी साडी देणं मला वाटत नाही. याच्यामध्ये कुठेही निवडणूक आणि राजकारणाचा भाग याच्यामध्ये यावा